व समस्त शिवभक्तांना मी शिवजयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो व माझ्या भाषणात सुरुवात करतो. उठते जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येतसी, या शब्दात शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या वेदना मांडणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, राजमाता जिजाऊ व स्वराज्य रक्षक संभाजीराजे मी सर्वप्रथम यांना मानाचा मुजरा करतो. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा एकच राजा महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेला आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांची हिंमत आणि विश्वास इतका की आज 350 वर्षानंतरही माझ्या राज्याच्या नावाचं वादळ या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये घुमतंय आणि काल जन्माला आलेलं पोरगही जय भवानी म्हणतात, जय शिवाजी अगदी ठेक्यातच बोलतंय. ही खरी शूरांची ताकद. म्हणून म्हणतो, आमच्याबद्दल आम्हालाच काय विचारता? अरे आमच्याबद्दल आम्हालाच काय विचारता? आमच्याबद्दल विचारायचे असेल तर विचारा सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांना, खणखणत्या तलवारींना, अरबी समुद्राला, मराठी मनाला आणि पाणी पितानाही मराठी दिसले म्हणून चार पावले मागे फिरणाऱ्या मुघलांच्या घोड्यांना. कारण पावसाच्या गारा मी, सह्याद्रीचा वारा मी, शीतलतेचा चंद्र मी, मराठ्याचा मर्द मी, उफळता लावा मी, सह्याद्रीचा छावा मी, मावळ्यांच्या रक्त मी आणि शूरांचा भक्त मी. उत्तराच्या सकाळवर पायावर वर्तमान काय उलट सांगून भविष्य घडवायला शिकवणाऱ्या या पवित्र मातीतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची आज अख्ख्या जगाला गरज आहे. एकीकडून आदिलशाह, एकीकडून निजामशाह, उत्तरेकडून मुघल बादशाह महाराष्ट्र बेचिराग करू पाहत असताना 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शहाजी पत्नी जिजाऊ यांच्या पोटी एक तारा जन्मला की ज्याच्या प्रकाशाने अख्ख्या महाराष्ट्राचे भाग्य उजळले आणि तो तारा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज जगाच्या पाठीवर जर कुणाचे जास्तीत जास्त नाव घेतले जात असेल तर ते माझ्या जाणत्या राजाचे. खरं तर शूरा म्हणजे मनन, शूरा म्हणजे चिंतन, शूरा म्हणजे निरीक्षण, शूरा म्हणजे परीक्षण, शूरा म्हणजे अजोर मिश्रण, शूरा म्हणजे बुद्धिमत्ता, शूरा म्हणजे विद्वत्ता, शूरा म्हणजे अफाट त्याग, शूरा म्हणजे शौर्य, शूरा म्हणजे विरक्त वृत्ती, शूरा म्हणजे चांगुलपणा, याचं देखणं उदाहरण होय. शिवाजी जेव्हा आपण या नावाचा विचार करतो तेव्हा यातील प्रत्येक अक्षर आपल्याला काहीतरी शिकून जाते. शी म्हणजे शिका, काळाप्रमाणे शिका. वा म्हणजे वागा, काळाप्रमाणे वागा. जी म्हणजे जिंका, काळ पुढे जाऊन जिंका, प्रसंगी काळालाही जिंका. म्हणून म्हणतो, जिथं पडती पावलमची त्याच बनती इतिहासाच्या वाटा, जिथं पडती पावलमची त्याच बनती इतिहासाच्या वाटा. ना वाकला ना झुकला कधी हा शिवाजी संभाजी मराठा. आजही तळपतात आमच्या तेज तलवारीच्या धारा, आजही तळपतात आमच्या तीस तलवारीच्या धारा. आणि दिशा बदलतो आम्हाला पाहून हा वादळी वारा, आणि दिशा बदलतो आम्हाला पाहून हा वादळी वारा. म्हणून म्हणतो, शिवरायांनी आपलं भविष्य जाणून अख्खा आयुष्य खर्च केलं आहे. निदान तुम्ही त्यांचा इतिहास तर विसरू नका. बायका आणि मुलींसाठी ताजमहाल बांधणारे खूप होऊन गेले हो, पण आईच्या डोळ्यातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज केवळ एकमेव आहेत. मागे काही दिवसांपूर्वी औरंगाबादला एक दंगल झाली. रात्रीची 8:30 वेळ होती. काही तरुण गुंड पोरा एका मुस्लिम मुलीच्या पाठीमागे लागले. ती मुलगी स्वतःचा जीव, स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं सर्वस्व वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने पळत होती. पळता पळता तिने एकदा दरवाजाला थाप मारली. दरवाजा उघडला गेला, आत पाहिलं तर काय 3-4 तरुण मुलाच. त्या मुलीने स्वतःचा जीव, स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं सर्वस्व धोक्यात आलं आहे असं त्या तरुणांना सांगून त्या मुलांनी त्या मुलीला आत घेतले आणि तुझ्या केसांनाही धक्का लागणार नाही असा विश्वास दिला. आणि त्या तरुणांनी अखेर रात्र दरवाजा पाठ लावून काढली. सकाळ झाली, मुलगी जायला निघाली तेव्हा एका मुलाने प्रश्न विचारला, रात्री तुझ्या मागे गुंड पोरू लागली होती, आम्ही तरुण, तुला आमच्यापासून भीती धोका काही वाटला नाही? मुलगी म्हणते, नाही. मुलगा म्हणतो, पण का? मुलगी म्हणते, जेव्हा आम्ही जीवाच्या कांताने पळत होते, पळता पळता तुमच्या खोलीची खिडकी उघडी दिसली आणि मी आत धोकावलं तर काय, मला भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला आणि मी मला माहित होत की तिथं छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना मानणारी माणसं असतात. तिथं कोणत्याही स्त्रीवर अन्याय अत्याचार होऊ शकणार नाही म्हणून मी बिंदास्तपणे आत आले. एवढा विश्वास माझ्या राजाच्या चरित्राबद्दल. अंधारा फार झाला आता दिवा पाहिजे, अंधारा फार झाला आता दिवा पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे, पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे. जाता जाता एवढेच बोलतो, विजयासारखी तलवार चालून गेला, विजयासारखी तलवार चालून गेला. निर्दया छातीने अख्खा हिंदुस्थान हलून गेला, निर्दया छातीने अख्खा हिंदुस्थान हलून गेला. वाघनख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला, वाघनख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजार नडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवांनी त्यांना लवून मुजरा
मराठा केला असाच एक मर्द मराठा असाच एक मर्द मराठा या महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेला आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवितो. जय जी.